नमस्कार मी किरण निंबोरे वास्तवकाट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत तीस एप्रिल रोजी होणाऱ्या गट ब आणि गट क या संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी सध्या अर्ज भरून घेतले जात आहेत आणि विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचण येत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण म्हणजे कागदपत्रांची अडचण विद्यार्थ्यांना येत आहे कुठले कुठले कागदपत्र आणि कुठल्या जागेवरती कुठले कागदपत्र टाकायचे याचे भरपूर फोन विद्यार्थ्यांचे येत आहेत त्याच्यामुळे खरं तर हा व्हिडिओ करतो आहे आता पहा स्क्रीनवरती तुम्हाला हा सगळा कागदपत्रांचा आपण हे जे काही एम पी एस सीने जे विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत तीच ही पी डी एफ आहे तुम्ही ते व्यवस्थित वाचून देखील घ्या परंतु आता कुठले कुठले कागदपत्र आणि कोणासाठी काय लागू राहणार आहे ते आपण डिस्कस करूया आता पहा की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता वयाचा पुरावा आता वयाचा पुरावा खालीलपैकी कोणताही एक पुरावा तुम्हाला पाहिजे एम पी एस सीने नऊ पॉईंट दिलेले त्याच्यापैकी कुठलाही एक आता त्याच्यामध्ये मॅट्रिकचं प्रमाणपत्र आता मॅट्रिकचं प्रमाणपत्र म्हणजे दहावीचं प्रमाणपत्र दहावी पास झाल्याच्यानंतर जे तुम्हाला बोर्ड सर्टिफिकेट मिळतं ते तुम्हाला इथे टाकायचं आहे त्याच्यानंतर जर ते नसेल तर सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रदान केलेलं वयाचं प्रमाणपत्र तेही नसेल तर शासनाच्या स्थायी सेवेतील उमेदवार हां आता शासनाच्या सेवेमध्ये जे उमेदवार आहेत म्हणजे जे, जे इन सर्व्हिस आहेत त्यांच्यासाठी जे काही सर्व्हिस रेकॉर्ड बुक असतं त्याच्यामध्ये त्यांचं जे वय मेन्शन केलेलं असेल म्हणजे हे जे दिलेलं आहे सेवा अभिलेख्यात सेवा अभिलेख्यात म्हणजे सर्व्हिस रेकॉर्ड त्या सर्व्हिस रेकॉर्डमध्ये जिथं तुमचं वयाचं वय मेन्शन केलेलं असेल जन्मतारीख मेन्शन केलेलं असेल त्याच्यातलं एक झेरॉक्स कॉपी घ्यायची त्याच्यावरती ते प्रमाणित करून ती देखील तुम्ही जोडू शकता त्याच्यानंतर जन्मदिनांक नमूद असलेला शाळा आणि किंवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला आता हे शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला हा प्रत्येकाकडे असतोच आणि आपण आजपर्यंत वयाचा दाखला म्हणून तोच दाखला वापरत आलो आहे तो प्रत्येकाकडे असतो त्यानंतर नगरपालिका महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत यांच्याकडून यांचा जन्माचा दाखला जिथं आपण जन्माची नोंद करतो तिथून हा दाखला आपल्याला मिळू शकतो आता हे सहा सात आठ नऊ हे पॉईंट जे आहेत हे मुंबई महानगरपालिका मुंबई पुरवठा विभाग विद्युत पुरवठा विभाग आणि मुंबई परिवहन विभाग ह्या तीन विभागांसाठी आता सगळ्यात महत्त्वाचं आहे आता याच्यामध्ये पहा सव्वा जो पॉईंट आहे जो हे तीन डिपार्टमेंट सांगितलं तुम्हाला महानगरपालिकेच्या अकत्तरेत असणाऱ्या पोस्ट विद्युत पुरवठ्याच्या अकत्तरेत आणि परिवहन मंडळाच्या अकत्तरेत ज्या पोस्ट आहेत आणि त्या तीन खात्यामध्ये जे उमेदवार सध्या कार्यरत आहेत अशा उमेदवारांना वरीलपैकी कुठले तरी एक प्रमाणपत्र किंवा ते नसेल तर हे जे तीन विभाग आहेत ती या विभागातील सर्व्हिस रेकॉर्डमध्ये त्यांचं जे सर्व्हिस रेकॉर्ड असेल त्या सर्व्हिस रेकॉर्डमधील त्यांची जी जन्मतारीख असेल त्याच्यातली एक कॉपी ती प्रमाणित करून तुम्ही अपलोड करू शकता आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पा आता हा जो सात नंबरचा पॉइंट आहे उमेदवार शासकीय किंवा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या किंवा विद्युत पुरवठा किंवा परिवहन उपक्रमाच्या स्थायी सेवेत असेल असेल म्हणजे सेवेत आहे ही बाब अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद केली असेल तरच प्रमाणित उतर म्हणजे तुम्ही अर्जामध्ये जर हे नमूद केलेलं असेल आम्ही त्या तीन डिपार्टमेंटच्या याच्यात काम करतोय तसं जर नमूद केलेलं असेल तरच तुमची ती जी काही प्रत आहे म्हणजे सर्व्हिस रेकॉर्डमधली तुम्ही जी कॉपी आणताल ती ग्राह्य धरली जाईल अन्यथा ती ग्राह्य धरली जाणार नाही आता शासनाच्या अस्थायी सेवेतील उमेदवारांच्या बाबतीत म्हणजे शासनाचे जे काही टेम्पररी सर्व्हिसमध्ये आहेत त्या उमेदवारांच्या बाबतीत काय पा जे उमेदवार त्याच्या नियुक्तीच्या वेळी वयाधिक म्हणजे एजबार असतील त्यांनी उपरोल्लेखित पुराव्या संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याच्या वयोमर्यादा म्हणजे जर ते जर एजबार असतील तर संबंधित अधिकाऱ्याच्या वयोमर्यादा स्थिथिल करण्याबाबतच्या आदेशाची प्रमाणित प्रत सादर करणं गरजेचं आहे तुम्ही जर एज बार झालेले असतील तर त्या अधिकाऱ्याकडून तुम्हाला <coughs> वयोमर्यादा स्थिथिल करण्याबाबतची म्हणजे तुम्हाला एज वाढवून मिळाले याचं प्रमाणपत्र आणणं गरजेचं आहे आता नऊ नंबरचा पॉईंट पहा महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील पदाच्या बाबतीत म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये जे आहेत तसेच मुंबई महानगरपालिका असेल विद्युत पुरवठा असेल किंवा परिवहन उपक्रमाच्या सेवेतील पदांच्या बाबतीत उच्च वयोमर्यादा शिथिल करण्याचा दावा करणाऱ्या उमेदवारांना जर लागू असेल तर विहित नमुन्यातील सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्रमाणपत्र सादर केल्यासच सा त्यांच्या वयोमर्यादेच्या म्हणजे वयोमर्यादेतील सवलतीसाठी विचार करणं म्हणजे जे उमेदवार म्हणजे काही पदांसाठी त्यांना वयोमर्यादा एक्सटेंड केलेले असते अशा उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेलं प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला वय वाढवून दिलंय या संदर्भातलं प्रमाणपत्र तिथं आवश्यक आहे आता याच्यामध्ये पहा तर शैक्षणिक आर्हता आता शैक्षणिक आर्हतेसाठी तुम्हाला काय काय अपेक्षित आहे आता माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं एस एस सीचं दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा एखाद्या तत्सम परीक्षेच्या बाबतीत संबंधित मंडळाने संबंधित मंडळाचं प्रमाणपत्र पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या शाळेने किंवा महाविद्यालयाच्या प्राधिकाऱ्याने दिलेलं प्रमाणपत्र स्वीकारलं जाणार नाही ना त्यानंतर उत्तीर्ण केलेल्या पदवी परीक्षेच्या किंवा पदविका पदवी पदवी किंवा पदविका म्हणजे डिग्री किंवा डिप्लोमा परीक्षेच्या बाबतीत प्रत्येक परीक्षेचे विद्यापीठाने किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने औपचारिकरित्या प्रदान केलेले प्रमाणपत्र हे तुम्ही शैक्षणिक अर्धा म्हणून वापरू शकता आता पहा याच्यामध्ये तीन नंबरचा जो पॉईंट आहे याच्यामध्ये पदवी परीक्षा ही पात्रता आवश्यक असलेल्या किंवा तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविले ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत पंधरा वर्ष सेवा म्हणजे जे माजी सैनिक आहेत त्या माझी सैनिकांसाठी जर पंधरा वर्ष त्यांची सेवा पूर्ण झालेली असेल सैनिकांनी यशस्वी उत्तीर्ण असल्याचं किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ॲक्ट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे आता याच्यामध्ये फक्त एक अट अ आठ, अट आहे आठ, की तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव त्या पदासाठी काही पदांसाठी असतो की अनुभव गरजेचा असतो जर तसा अनुभव लागत असेल तर जे अ, माजी सैनिक आहेत त्यांना तो फॉर्म भरता येत नाही आता चार नंबरचा पॉईंट पहा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ही पात्रता आवश्यक असलेल्या पदासाठी पंधरा वर्ष सैनिकी सेवा झालेल्या माजी सैनिकांनी इयत्ता आठवी म्हणजे माध्यमिक दहावी ज्याची म्हणजे ज्या पदांसाठी दहावी कंपल्सरी आहे त्या पदांसाठी जर माजी सैनिक अप्लाय करत असतील तर त्यांच्यासाठी आठवीचं जे काही आठवी पास झाल्याचं प्रमाणपत्र उत्तीर्ण असल्याचं किंवा इंडियन आर्मी फर्स्ट क्लास सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे एक तर आठवीचं प्रमाणपत्र किंवा इंडियन आर्मी फर्स्ट क्लास सर्टिफिकेट किंवा तत्सम प्रमाणपत्र ह्या गोष्टी गरजेच्या आहेत आता गुणांऐवजी श्रेणी पद्धत असल्यास गुणपत्रकाबरोबर श्रेणीची आधी आता काही ठिकाणी गुण देण्याऐवजी श्रेणी दिलेली असते तर तसं जर काही असेल तर ती जी श्रेणीची जी काही लिस्ट असती ती देखील तुम्हाला सादर करणं गरजेचं आहे आता जेथे लेटर ग्रेड म्हणजेच ए बी सी डीमध्ये काही दिलेल्या असते तेथे संबंधित विद्यापीठ संस्थेच्या निकषानुसार सेकडा गुण नमूद करावेत गुणांची टक्केवारी ही पूर्णांकात रूपांतरित करू नये म्हणजे जर चोप्न आता इथे उदाहरण दिलंय चोपन्न पॉईंट पन्नास असेल तर चोपन्न पॉईंट पन्नासच लिहावं पंचावन्न किंवा चोपन्न लिहायची नाही आता पहा याच्यानंतर मागासवर्गीय उमेदवार असल्याबाबतचा पुरावा आता आपल्याला माहिती आहे की मागासवर्ग मागासवर्गीय उमेदवार असल्याचा पुरावा म्हणजे आपल्याला जातीचा दाखला लागतोच आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय आपल्याला माहिती आहे आणि प्रत्येकाकडे जातीचा दाखला असतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही जास्त बोलण्यात अर्थ नाही आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आता आपल्याला माहिती आहे की नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र वेळेचं नसल्यामुळे म्हणजे ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरला आहे आणि त्या फॉर्म भरण्यापूर्वीचं नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र नसल्यामुळे कित्येक उमेदवारांना मुलाखतीला अपात्र ठरवण्यात आलं त्यांना मुलाखती त्या देता आलेल्या नाहीत आणि आत्ताही विद्यार्थी जे भविष्यामध्ये पी एस आय फिजिकल असेल किंवा इंटरव्ह्यू असेल तिथे ते देखील त्यांना अडचण येणार आहेत त्याच्यामुळं नॉन क्रिमिलियर हे आपलं जे काही डॉक्युमेंट आहे हे परीक्षा फॉर्म भरण्याच्या आधीचं असणं गरजेचं आहे आता त्या संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत आता राज्य शासनाकडून वेळोवेळी जाहीर कर जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेलं विहित नमुन्यातील प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये पहा की आता नॉन किमिलियरमध्ये आपण नॉन क्युमिलियरवरती एक सेपरेट व्हिडिओ करणार आहोत महिलांसाठी नॉन किमिलियर कसं पाहिजेत आणि इतर सगळ्याच बाबतीत नॉन क्रिमिलियरचा से एक सेपरेट व्हिडिओ करणार आहोत तरी पण पहा आता की नॉन किमिलियर प्रमाणपत्राच्या पहिल्या तीन परिच्छेदात उमेदवाराचे स्वतःचे नाव नमूद केलेलं असणं आवश्यक आहे आता पहा हा जो तीन नंबरचा जो पॉइंट आहे याच्यामध्ये मागासवर्गीय विवाहित महिलांच्या बाबतीत पूर्वाश्रमीच्या नावाचे म्हणजे आपल्या वडिलांकडच्या नावाचंच नॉन नावा क्रिमिलेअर देणं गरजेचं आहे आता मागासवर्गीय विवाहित महिलांमध्ये एस सी एस टी या प्रवर्गातील जर महिला असतील तर त्यांच्यासाठी नॉन फ्रीमलेअरची गरज नाही ते पुढं आपण सविस्तर पाहणार आहोत आता विशेष कार्यकारी अधिकारी किंवा मानसेवी दंडाधिकारी असलेल्या अथवा सक्षम प्राधिकारी नसलेल्या अन्य कोणत्याही व्यक्तीने दिलेले जातीचे नॉन क्रिमिलियर ते सॉरी जातीचे अथवा नॉन क्रिमिलियरचे प्रमाणपत्र कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही त्याच्यामुळं ते एक व्यवस्थित पाहून घ्या आता हा जो पाच नंबरचा पॉईंट दिलेला आहे याच्यामध्ये सरळ सरळ दिलेला आहे की परीक्षा फॉर्म भरण्याच्या आधी म्हणजे लास्ट डेटच्या आधी किंवा तुम्ही फॉर्म भरण्याच्या आधीच्या दिनांकाचं हे तुम्हाला नॉन किम्युलर पाहिजे आणि जर परीक्षा दोन टप्प्यात असेल इथे दिले दोन टप्प्यातील परीक्षेच्या बाबतीत पूर्वपरीक्षेच्या पूर्वपरीक्षेकरता अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक ग्राह्य धरला म्हणजे आता आपण पूर्वपरीक्षेचा अर्ज भरतोय तर तो अर्ज भरत असताना हे नॉन किम्युलिअर तुम्हाला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता पहा चार नंबरचा जो काय पॉईंट आहे मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा आता मराठी भाषेचा ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजे तुम्हाला एकतर तुमचं मॅट्रिक किंवा विद्यापीठे उच्च परीक्षा संबंधित भाषेविषयी घेऊन उत्तीर्ण झाल्याबाबतचे प्रमाणपत्र आता याच्यामध्ये तुम्ही तुमचं दहावीचं प्रमाणपत्र देखील जोडू शकता किंवा विद्यापीठे उच्च परीक्षा संबंधित भाषाविषयी घेऊन उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र आता काही विद्यार्थ्यांना मराठी हा विषय दावलेला नसतो त्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकचं सर्टिफिकेट चालणार नाही आता अशा उमेदवारांनी काय करायचं पहा तर अशा उमेदवारांनी उमेदवार उत्तम रीतीने मराठी भाषा वाचू लिहू किंवा बोलू शकतो म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी असतील आस असं एक अर्ज संबंधित म्हणजे अशा आशयाचं संविधानिक विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील किंवा पदव्युत्तर संस्थेतील भाषा शिक्षकाने आता हे लक्षात ठेवा भाषा शिक्षकाने दिलेलं म्हणजे त्याला लिहिता येतं वाचता येतं किंवा बोलता येतं असं एक पत्र एखाद्या भाषा शिक्षकाकडून ते लिहून घ्यायचं आहे आणि महाविद्यालयाच्या किंवा संस्थेच्या प्राचार्यांकडून ती प्रती स्वाक्षरीत करून घ्यायचं आहे म्हणजे त्यांच्या सही म्हणजे शिक्षकांनी मराठी भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांनी ती लिहून द्यायचं आहे आणि प्राचार्याची त्याच्यावरती सही लागणार आहे तो झाला तुमचा भरा मराठी भाषेचा पुरावा आता त्याच्याबरोबर दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा आपल्याला माहिती आहे दिव्यांग व्यक्ती चाळीस टक्के जर कायमस्वरूपी अपंगत्व असेल तर तुम्हाला दिव्यांग सर्टिफिकेट मिळतं ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता माजी सैनिक असल्याचा पुरावा म्हणजे माजी सैनिकांसाठी दिलेल्या सवलतीच्या वयोमर्यादाचा फर्यादा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यात जर लागू असेल तर सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्रमाणपत्र सादर करणे गरजेचं आहे माझी सैनिकांनी जरी विमुक्त बचक्या भटक्या जमाती व इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील पदभरतीसाठी जर आरक्षणाचा दावा केलेला असेल तर माजी सैनिकांना देखील नॉन क्रिमिलियरची गरज आहे त्यांनी देखील नॉन क्रिमिलियर काढून घेणं गरजेचं आहे आता महिला आल आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा जर महिला आरक्षण तुम्हाला जर घ्यायचं असेल तर सर्वात आधी तुम्हाला डोमिसाईल असणं गरजेचं आहे बऱ्याच महिला डोमिसाईलला नो करतात आणि म्हणतात आम्हाला महिला आरक्षण मिळालं नाही तर तुम्ही महाराष्ट्राचा अधिवास म्हणजे रहिवाशी आहात हे तुम्हाला गरजेचं आहे तसेच नॉन क्रिमिलियरमध्ये मोडत असल्यास स्पष्टपणे दावा करणं गरजेचं आहे दोन गोष्टी जर तुम्हाला महिला आरक्षण मिळवायचं असेल तर दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहिली गोष्ट तुम्हाला डोमिसाईल असणं कंपल्सरी आहे आणि दुसरी गोष्ट नॉन क्रिमिलियर असणं आवश्यक आहे आता महिलांसाठी आणखी एक अपवाद आहे की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजे एस सी एस टीच्या महिलांसाठी तुम्हाला नॉन फिमिलियरची गरज नाही एस सी एस टीच्या महिलांना महिला, महिला आरक्षण घेण्यासाठी नॉन फिमिलियरची गरज नसते आता याच्यामध्ये अमागास महिलांसाठी म्हणजे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असलेल्या पदांसाठी दावा करणाऱ्या खुल्या महिला उमेदवारांनी विहित नमुन्यात सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रदान केलेले नॉन किमिलियर तेच सांगायचे नॉन किमेलिअर प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहेच याच्यामध्ये अपवाद फक्त परत सांगतोय की एस सी आणि एस टीच्या ज्या महिला असतील त्या महिलांना फक्त नॉन किम्युलिअर लागत नाही त्यांना कुठेच लागत नाही त्याच्यामुळे बाकी सर्व महिलांसाठी नॉन कम्युलियर गरजेचं आहे आता खेळाडूंच्या आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा आपल्याला माहिती आहे की खेळाडूंना आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात फ्रॉड होतोय त्याच्यामुळे माझी विनंती असेल की बऱ्याच उमेदवारांना आत्ता सध्या एम पी सीने लिस्ट देखील काढलेली आहे बोगस प्रमाणपत्र असलेल्या जर बोगस प्रमाणपत्र असतील तर विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका कारण तुम्ही तर बाहेर पडणार आहातच त्याच्यामुळे शक्यतो विचार करूनच फॉर्म भरा अनाथ असल्याचा पुरावा आता, पुरा आता याच्यामध्ये पण तीन प्रकार आहेत ते देखील आपण सविस्तर पाहू त्याच्यानंतर आता पा प्रकल्पग्रस्तासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांचा फोन फोन येतात कारण बृहन्मुंबईमध्ये जे काही महानगरपालिकेचे वगैरे तिथली जी काही लिपकपदं आहेत त्याच्यासाठी हा प्रकल्पग्रस्ताचा दाखला चालत नाही त्याच्यामुळे हा एक विषय आहे तो विद्यार्थ्यांनी ज्यांच्याकडे असतील त्यांनी ते प्रमाणपत्र देखील काढून घ्यायचं भूकंपग्रस्ताचं देखील सेम आहे परंतु हे जे दोन्ही प्रमाणपत्र आहेत प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त हे तुम्हाला अर्ज करतानाच अपलोड करायचे तरच तुम्हाला त्या रिझर्वेशनचा लाभ घेता येईल आता पदवीधर अंशकालीन असल्याचा पुरावा विवाहित स्त्रियांच्या हां आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरवा पुरावा आता विवाहित स्त्रियांना विवाह निबंधक म्हणजे आपण जे काही मॅरेज सर्टिफिकेट काढतो किंवा अधिसूचित केलेले राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्यासंबंधी दाखला सादर करणं गरजेचं असतं हे कधी जर तुम्ही नावात बदल केलेला असेल तर पण बऱ्यापैकी मुली ह्या वडिलांकडचंच नाव प्रेफर करतात माझंही म्हणणं तेच राहील की शक्यतो आपल्या वडिलांकडच्याच नावाने फॉर्म भरायला हवा हे माझं मत आहे आता लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र ते आपल्याला विहित नमुन्यामध्ये दिलेलं असतं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच आता अनुभवाचा पुरावा म्हणजे जिथं तुम्ही काम करत असाल तिथल्या लेटर हेडवरती तुम्हाला तो अनुभवाचा पुरावा आणावा लागतो अनुभव प्रमाणपत्र आयोगाकडून निश्चित करण्याला करण्यात आलेल्या विहित नमुन्यामध्येच सादर करणं गरजेचं आहे आता हे पहा तुम्ही जरी लेटर हेडवरती आणणार असाल तरी आयोगाकडून जे निश्चित करण्यात आलेला नमुना आहे हा ज्या नमुन्यामध्येच ते असणं गरजेचं आहे त्यासोबतच पहा आता ओळखपत्राबाबत आता आपल्याला परीक्षेच्या संदर्भात अर्ज करताना जे डॉक्युमेंट लागत होते ते तर आहेतच परंतु ओळखपत्र परीक्षा शारीरिक चाचणी मुलाखत अथवा प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी म्हणजे ज्यावेळेस तुमची मुलाखत चालू असेल किंवा शारीरिक चाचणी असेल शारीरिक शारीरिक चाचणी मुलाखत किंवा प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी तुमच्याकडे ओळखीसाठी तुमचं स्वतःचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे आता आधार कार्ड असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर निवडणूक आयोगाचं आयोगाचं ओळखपत्र किंवा पासपोर्ट पॅन कार्ड किंवा फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन म्हणजे आपल्याकडे किमान यापैकी कुठलं कुठलं आधार कार्ड असणं गरजेचं आहे तुमच्याकडे निवडणूक आयोगाचं म्हणजे आपलं जे वोटिंग कार्ड असतं ते असणं आवश्यक आहे किंवा पासपोर्ट पासपोर्ट असेल तर पासपोर्ट किंवा पॅन कार्ड किंवा तुमचं ड्रायव्हिंग लास लायसन ह्या गोष्टी तुम्हाला तिथं अपेक्षित आहेत ही जी कागद कागदपत्रं आहेत जर कोणाच्या काही लक्षात आलेलं नसेल तर ही पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून घ्या एम पी सीच्या वेबसाईटवरती आहे आपल्या वास्तवकटाच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील ही पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल आणि कागदपत्र हे पुन्हा एकदा सविस्तर वाचून घेऊन ते व्यवस्थित आहेत का व्यवस्थित अपलोड केलेत का हे एकदा चेक करा जर आपले कागदपत्र चुकीचे अपलोड झाले असतील आणि आपण जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही अर्ज देखील कॅन्सल करून तो परत अपलोड अर्ज भरू शकता जर चुकीचे आ, काही जर त्याच्यात माहिती असेल तर निश्चित अजूनही वेळ गेलेली नाही आपली फीज जाईल फीज डबल भरावं लागेल आपल्याला परंतु भविष्यातलं आपलं नुकसान टाळू शकतं त्याच्यामुळे जर अर्ज चुकीचा काही भरलेला असेल तर तो अर्ज कॅन्सल करा आणि पुन्हा नव्याने अर्ज भरा एवढंच सांगेल आणि पुन्हा एकदा सांगतो नॉन किम्युलेरच्या बाबतीत विद्यार्थ्यांनी थोडंसं काळजीपूर्वक त्याच्यावरती विचार करा थँक्यू